आपण गड आला पण सिंह गेला या पाठाचे सादरीकरण ऐकणार आहोत. चला तर मग. सूर्याजी, माझ्या भावा, आपल्याला कोंढाण्याच्या कामगिरीवर जाण्याचा महाराजांचा आदेश आहे. हो भावा, स्वराज्याच्या सेवेत मी कधीही तत्पर आहे, पण आपल्या रायबाचे लग्न जवळ येऊन ठेपले आहे. तू लग्नाचे बघ, मी स्वतः या लढाईचे नेतृत्व करून गड जिंके जिंकेलच हा माझा तुला शब्द आहे. नाही नाही सूर्याजी, आधी स्वराज्य मग कुटुंब, शिवरायांची आज्ञा शिरोधार्थ. मी लग्नाचे आमंत्रण घेऊन शिवरायांकडे गेलो असता शिवराय स्वतः या कामगिरीवर जाण्यास सज्ज होते. मी त्यांना म्हणालो, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. दादा, पण मी तुला एकट्याला जाऊ देणार नाही बरं का? आपण दोघेही जाऊया. हर हर महादेव. सूर्याजी, तू 500 कडे घेऊन कल्याण दरवाजा गड, मी 300 कडे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आपण कल्याण दरवाजा उघडतो, मग या तुम्ही. आज दुसा एकदम धुवा उडू शत्रूंचा. अरे अरे, आपले सेनापती धारातीर्थी पडले, सेनापती धारातीर्थी पडले. चला पळा पळा. अरे, इथे तुमचा बाप मरून पडला आहे, तुम्ही असे भागुबाई सारखे का पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय. कड्यावरून उड्या मारून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. दादा दादा, आपण गड जिंकला रे, पण माझा सिंहासारखा भाऊ मात्र मी कायमचा गमावला. गड आला, पण दादा सिंह गेला.